नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे राजाराणी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वेंगुर्ल्या सिरीजमधल्या ह्या भागात वेंगुर्ले येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ वेंगुर्ले कॅम्प येथे भेट देणार आहोत. आज गुरुवार आहे आणि संध्याकाळच्या आरतीसाठी खूप सारी गर्दी असते मठामध्ये. प्रत्येक आठवड्यामध्ये गुरुवारी तिथं आरती घेतली जाते आणि खूप सारे भक्त तिथं आरती करण्यासाठी उपस्थित असतात. तर आज आम्हाला थोडा वेळ झाला आहे, त्यामुळे आम्हाला काही आरती भेटली नाही. आरती करून चाललेले आहेत लोक, खूप गर्दी होती. आणि हे लाइटिंग वगैरे तुम्ही पाहत आहेत, तर हे काल कलश स्थापनेचा कार्यक्रम झालेला आहे इथे मठामध्ये, त्यामुळे हे सजावट वगैरे केलेली आहे. मठाच्या समोरच दोन काकू बसलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळून जातं. आणि कोकणातली खासियत म्हणजे प्रसाद म्हणून केळी घेऊन जातात मंदिरामध्ये. तर आपण फायनली मंदिरामध्ये एंट्री केली आहे आणि एंट्री केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला जे मंदिर दिसत आहे छोटंसं सजवलेलं, ते आहे आनंदनाथ महाराज यांची समाधी आहे. तर हे आनंदनाथ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य होते. या मठाचा खूप मोठा इतिहास आहे, तो मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. आणि त्यांच्या साईडला त्यांच्या आजोबांची समाधी आहे. मठाच्या परिसरामध्ये खूप सारी तुम्हाला शांतता पाहायला मिळते. कितीही लोक असले तरी खूप शांत असतं. आणि मठामध्ये शक्यतो सर्वजण आल्यानंतर आरती झाल्यानंतर जप करत बसतात, किंवा कोण प्रदक्षिणा घालतं, किंवा कोण सारामृतचे पाठ करतं, असे तुम्हाला सर्वजण पाहायला मिळतात. खूप असं प्रसन्न वाटतं मठामध्ये आल्यानंतर. आणि हे आहे, मंदिरामध्ये आपल्याला शूट करायची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथून बाहेरून जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसत आहे तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही इथूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ शकता.